नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 36. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे येणाऱ्या नवीन स्टोरीचं किंवा नवीन पार्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 36. कधी नाही ते आज निश्चिंत झोप लागली होती शेखरला. सकाळीसुद्धा उठायला जरा उशीरच झाला होता. शेखर खाली आला तेव्हा त्याची प्रिन्सेस तिच्या स्ट्रोलरमध्ये बसून तिच्या टॉयबरोबर खेळत होती. गुड मॉर्निंग प्रिन्सेस, शेखर तिला उचलून घेत म्हणाला. तशी ती खळखळून हसली. लबाड, तू घेतल्यावर कशी हसते बघ, आमच्या दोघींना तर भावसुद्धा देत नाही, नक्षत्रा प्रिन्सेसकडे बघत म्हणाली. हो ना प्रिन्सेस, तुझी मावशी आणि मम्मा दोघीसुद्धा जलतुकड्या आहेत, बघ कशा बघत आहेत आपल्याकडे, शेखर प्रिन्सेसकडे बघत म्हणाला आणि ती परत हसली. आणू लक्ष नको देऊ तू ह्या दोघांकडे. शेखर ऑफिसला गेला की बघ कसा मस्का मारेल मग आपल्याला घेण्यासाठी, तेव्हा तुला घेणारच नाही आम्ही, नक्षत्र चिडवत म्हणाली. ए खबरदार हा, जर माझ्या प्रिन्सेसला त्रास दिला तर. प्रिन्सेस ह्यांचं नाव सांगा मला, मग ह्यांना की नाही पनिश करू आपण, शेखर अनूकडे बघत म्हणाला. आणि त्याच्या नजरेतले भाव पाहून ती गडबडली. नाश्ता रेडी आहे, अनू म्हणाली आणि किचनमध्ये गेली. नोकरांनी नाश्ता टेबलवर आणून ठेवला आणि अनूने सर्व केला. शेखरने नाश्ता केला आणि सगळ्यांना बाय करून तो ऑफिससाठी निघाला. गाडीत बसल्यावर त्याने डायरी ओपन केली. जवळजवळ 3 महिने झाले पुरूला मुंबईला जाऊन. ह्या 3 महिन्यांमध्ये त्याचा फक्त एकदाच कॉल आला होता, मोजकच बोलला तो. त्याला जॉब लागला होता बाबांच्या कंपनीमध्ये. अजून राहायची सोय नव्हती झाली. माझी आणि आईची खुशाली विचारली आणि त्याने फोन ठेवला. त्यानंतर आज कॉल आला त्याचा, पण जास्त वेळ नाही बोलला. काम छान चाललं आहे त्याचं, त्याला परमनंट करून घेणार आहेत असं म्हणत होता. त्याच्या कामावर सगळे खुश आहेत हे सांगताना आनंदी वाटत होता. राहायचीसुद्धा सोय झाली त्याची. इकडे यायचं विचारलं तर म्हणाला लागोपाठ सुट्ट्या असतील तेव्हा येईल, मध्येच सुट्ट्या घेता येत नाहीत. बऱ्याच दिवसांनी त्याचा आवाज ऐकून खूप बरं वाटलं. उद्या मी त्याच्या आईला भेटायला जाणार आहे, त्यांना पुरूने कॉल केला होता हे सुद्धा सांगेल, ऐकून आनंद होईल त्यांना. मी पुरूला बोलले नाही पण सध्या प्रकृती खूप खराब असते त्यांची. 3 महिन्यांमध्ये 2 डॉक्टर घरी आले होते, पण आईंनी मला त्याला सांगू नको म्हणून बजावलं आहे. त्यांचं म्हणणंसुद्धा योग्यच आहे, पुरू तिकडे एकटा आहे, इकडे आम्ही आहोत सर्व, मामासुद्धा लक्ष देतात नीट त्यांच्याकडे. शेखरने पुढचं पान पलटलं. आज मी खूप खुश आहे आणि नाराजसुद्धा. खुश ह्याकरता की 2 झाले पुरूला इकडे येऊन, पूर्ण 6 महिन्यांनी परवा पुरू इथे आला. तो येणार आहे असं त्याने मला कळवलं होतं म्हणून मी त्याला घ्यायला ST स्टँडवर गेले होते. पण जो पुरू खाली उतरला ना त्याला मी बघतच राहिले. एकदम पिक्चरमधल्या हिरोसारखा दिसत होता पुरू. अगोदरच दिसायला उजवा होता, त्यात शहराची हवा लागली, त्याचे कपडे, त्याचं दिसणं सगळं बदललं होतं. त्याला पाहून मला उगाच भीती वाटली. पुरू मला विसरला तर नाही ना, शहरात एवढ्या छान छान दिसणाऱ्या मुली असतात, पुरूला तिथली एखादी मुलगी आवडली तर. नुसत्या विचाराने मला घाम फुटला होता. निशी कसला एवढा विचार करत आहेस, मला वाटलं मला पाहून तुला आनंद होईल, पण तुझ्या तर चेहऱ्यावर 12 वाजले आहेत, पुरू मला हसत होता आणि माझ्या डोळ्यातून आपसूक अश्रू खाली आले. ए निशी मी तर फक्त गंमत करत होतो, पुरू खजील होत म्हणाला. खूप आठवण येत होती तुझी पुरू, मी त्याच्याकडे बघत म्हणाले. मलासुद्धा. बरं आता तू घरी जा, संध्याकाळी आपल्या जागेवर भेटू मग बोलू, खूप गप्पा मारायच्या आहेत मला तुझ्याबरोबर, पुरू म्हणाला. तुला माहीत आहे डायरी, काल आणि आज मी आणि पुरूने खूप गप्पा मारल्या, एकमेकांच्या हातात हात घालून कितीतरी वेळ बसलो होतो. असं वाटत होतं ही वेळ इथेच थांबावी, पण वेळ कुणासाठी थांबते का. पुरू उद्या परत मुंबईला चालला आहे, आता परत कधी येणार माहीत नाही. ह्यावेळेस बरेच पैसे आणले होते, त्यातून एक छोटंसं घरसुद्धा घेतलं त्याने. खूप छोटं आहे पण स्वतःचं आहे ना असं तो म्हणाला. मला आणि आईंना दोघींनासुद्धा साडी घेतली होती त्याने पहिल्या पगारातून. मी ती साडी त्याच्या घरीच ठेवली, लग्नानंतर घालेन असं म्हणाले मी त्याला. सकाळी मी सोडायला जाणार आहे त्याला, पण आत्त्याला काय सांगावं ते कळत नाही. शेखरने पुढचं पान पलटलं.
पण त्यावर फक्त दोनच ओळी होत्या. शेखर वाचणारच होता की ऑफिस आलं. शेखरने डायरी बंद केली आणि त्याच्या कामाला लागला. पटापट काम उरकून त्याला डायरी वाचायची होती. आता त्याची उत्सुकता शिगेला लागली होती. दिनेश आजसुद्धा त्याच्या केबिनमध्ये आणि बाहेर घुटमळत होता. संध्याकाळी शेखरने काम जरा लवकरच आटोपत घेतलं आणि घरी आला. शेखर, आज लवकर आलास? अनुने सरप्राईज होत विचारलं. हो, जरा काम आहे माझं, जेवायला येईल खाली, शेखर म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये गेला. त्याने फ्रेश होऊन डायरी वाचायला घेतली. पुरूला जाऊन 8 महिने झाले. ह्या 8 महिन्यांमध्ये 3-4 वेळा कॉल केला पुरूने मला. मी फक्त दिवस मोजत आहे आणि पुरूच्या फोनची वाट बघत आहे बस. बाबासुद्धा 2 वेळा येऊन गेले मध्यंतरी. मला खूप एकटं एकटं वाटत आहे. एक एक क्षण युगासारखा वाटत आहे मला. कधी कधी वाटतं मला पंख असते तर उडत गेले असते माझ्या पुरूकडे. तो कधी येईल याची वाट पाहत आहे मी. माझं मन त्याच्या वाटेवर डोळे लावून बसलं आहे. त्याच्या आठवणींमध्ये झुरत आहे मी. त्याला पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले आहेत. बस एवढंच होतं त्या पानावर. शेखरने पान पलटलं. काल पुरूची आई गेली. पुरूला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण झाला नाही. आज त्याच्यासाठी तार केली आहे. बघू पुरू कधी येतोय ते. बस ह्या पानावर सुद्धा एवढंच लिहिलं होतं. शेखरने पान उलटलं. आज पुरू गावी आला. खूप रडत होता. त्याचं रडणं बघवत नव्हतं मला. माझ्या कुशीत शिरून एखाद्या लहान मुलासारखा ढसा ढसा रडला तो. एक आई सोडली तर त्याचं कोण होतं दुसरं? आणि आई नसल्याचं दुःख माझ्याशिवाय कुणाला कळणार? त्याची कशीबशी समजूत काढली. 2 घास खायला घातले आणि मी घरी आले. खरं तर त्याला सोडून मलासुद्धा यायचं नव्हतं. पण आत्याला काय सांगणार होते? काहीतरी निमित्त काढून मी बाहेर जात होते. ते तरी बरं की ड्रायव्हर काकांनी कधी आत्याला चुगली केली नाही म्हणून. संध्याकाळी तो किनाऱ्याला येईल की नाही माहीत नव्हतं, तरी मी गेले. तर पुरू माझ्या अगोदरच तिथे येऊन बसला होता. पुरू कसा आहेस? मी त्याच्या बाजूला बसत विचारलं. कसा असणार मी? निशी, तुझ्याशिवाय आता ह्या जगात कुणीच उरलं नाही ग माझं, तो बोलला आणि पुन्हा त्याच्या डोळ्याला पाणी आलं. हो ना, मग आता रडणं बंद कर. मला त्रास होतो तुला रडताना बघून पुरू, त्याचे डोळे फुसत म्हणाले. आज दोघेही शांत होतो. एकमेकांशी न बोलता फक्त हातात हात घेऊन सागराच्या लाटांचा आवाज ऐकत होतो. अंधार होत आल्यावर त्याने मला वाड्याजवळ सोडलं. उद्या 10वा आहे आईंचा. मामा मामी आणि त्यांची मुलं सोडलं तर कुणीच जवळचं नातेवाईक नाही त्याला. उद्या मी त्याच्या घरी परत जाणार आहे. पुढचं पान पलटणार तो शेखरचा फोन वाजला. एक बिझनेस रिलेटेड कॉल होता. शेखरने तो घेतला आणि त्यातच त्याचा बराच वेळ गेला. शेखर, जेवायला येतोस ना? डोअरवर नॉक करत अनुने विचारलं. हो आलो. शेखरने कॉल ठेवला आणि जेवायला गेला. अरे वा, आज काही खास आहे का? टेबलवरचं जेवण बघत शेखर म्हणाला. नाही, काही खास नाही. ते काय आहे ना, आमच्या अनु मॅडम हिंदी मूवी जरा जास्तच बघतात ना. त्यातच त्यांनी ऐकलं असेल, नवऱ्याच्या मनाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. म्हणून तुला इम्प्रेस करण्यासाठी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे. हो ना अनु? नक्षत्र हसत म्हणाले. असं काही नाही, मी तर असंच बनवलं. शेखर रोज उशिरा येतो, आज लवकर आला म्हणून त्याच्या आवडीचं जेवण बनवलं, अनु नजर चोरत म्हणाली. तिला हे सगळं करायची काहीच गरज नाही, कारण ती ऑलरेडी माझ्या हृदयात आहे. शेखर अनुकडे बघत म्हणाला आणि ती किचनमध्ये निघून गेली. नक्षत्रा, अरे किती लाजते ही, मला तर विचार करून बोलावं लागते सध्या. अनु, जेवण छान झालं आहे. लाजून झालं असेल तर ये जेवायला, शेखर बोलला आणि नक्षत्रा मोठ्याने हसायला लागली. तुम्ही दोघे ना अजब रसायन आहात, नक्षत्रा हसत म्हणाली. तिघांनीही जेवण केलं आणि अनु प्रिन्सेसला जेवण भरवायला गेली. आता तिला वरचं जेवण सुरू केलं होतं थोडं थोडं. शेखर त्याच्या रूममध्ये गेला आणि पुन्हा वाचायला बसला. 10व्याचा कार्यक्रम सकाळी लवकरच झाला, पण मी तिथे गेले नव्हते. उगेच चर्चेला विषय नको म्हणून मी थोडी उशिराच पुरूच्या घरी गेले. त्याचं घर गावापासून थोडं बाहेर होतं म्हणून तिथे कुणाची रहदारी नसे. मी गेले तेव्हा पुरू एकटाच भिंतीला टेकून आईच्या फोटोसमोर बसला होता. डोळ्यातून आसवे गळत होती. त्याला असं पाहून माझं मन भरून येत होतं. एकतर इतक्या महिन्यांनी त्याला पाहत होते, तेही असं. पुरू, मी त्याला आवाज दिला आणि त्याच्याजवळ जाऊन त्याचे डोळे पुसले. मी तिथेच त्याच्या बाजूला बसले. त्याने त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं
आणि मुसमुसून रडत होता. पुरू, सांभाळ स्वतःला. तू असं रडलेलं आईंना आवडेल का? मी त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाले. मग काय करू ग निशी, मला सहनच होत नाही ग. आता कुठे चांगले दिवस यायला लागले होते तर आई सोडून गेली. निशी, तू नाही ना मला कधी सोडणार? माझे साथ देशील ना? पुरूने उठून माझा चेहरा उंजळीत घेतला. खूप इमोशनल झाला होता तो. इतका हतबल पुरूला मी कधीच पाहिलं नव्हतं. नाही, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, मी म्हणाले आणि त्याच्या मिठीत शिरले. एकतर इतक्या दुर्व्यानंतर आम्ही जवळ होतो, त्यात एकांत. आम्हा दोघांनाही भान नव्हतं. इतकं प्रेम आहे आमचं एकमेकांवर की आम्ही काय करतो आहे हे सुद्धा आम्हाला कळलं नाही. मी आणि पुरू एकमेकांमध्ये एकरूप झालो होतो. त्याच्या प्रेमात मी स्वतःला विसरून गेले होते. त्याच्या डोळ्यात, त्याच्या स्पर्शात खूप ओढ होती. मी सुद्धा विरह अग्नीमध्ये जळत होते. आज तो अग्नी शांत झाला होता. बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावलं होतो. जेव्हा भान आलं तेव्हा लक्षात आलं. सकाळची संध्याकाळ होत आली होती. मी स्वतःला सावरलं आणि घरी निघाले. पूर्व आला होता मला सोडायला, पण आज खूप हट्टी झाला होता. मला सोडायलाच तयार नव्हता. वाड्याच्या गेटमधून आत आले आणि मी घाबरले, कारण बाहेर बाबांची गाडी होती. मी जराशी बिचकतच आत गेले. कुठे होतीस तू? केव्हाची वाट पाहत होतो? बाबा जरा मोठ्यानेच बोलले. तसे ते कधीच मला ओरडले नव्हते. माझ्या डोळ्यात टचकनं पाणी आलं. काय विचारतोय, कुठे होतीस? बाबा पुन्हा कडाडले. कुठे कुठे जाणार मी? ना कुणी मैत्रीण, ना जवळचं कुणी. अशीच दिवसभर टाइमपास करत असते, मी रडत रडत म्हणाले. बहुतेक त्यांना वाईट वाटलं. निशी बाळा, रडू नको, काळजी वाटली म्हणून विचारलं. आणि गेलीस कुठे तर अक्काला सांगून जात जा, बाबा डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. आणि मी त्यांना बिलगले. बाबा, तुम्ही थांबणार नाही ह्या वेळेस तरी काही दिवस? मी विचारलं. नाही बाळा, माझं एक काम आहे त्यासाठी आलो आहे. उद्या संध्याकाळी परत जाणार आहे, बाबा म्हणाले. आणि मी नाराज झाले. आज बाबांसोबत जेवण केलं, गप्पा मारल्या. आज पुरू आणि बाबा, माझी जवळची दोन्ही माणसं माझ्याजवळ आहेत. शेखरने पान पलटलं. आज पुरूला भेटायला जायचं होतं किनाऱ्यावर, पण बाबा घरात होते. कशी जाणार हाच विचार करत होते की बाबांनी आत्याला आवाज दिला. अक्का, मी निघतो. निशीची आणि तुझी काळजी घे. काही वाटलंच तर फोन कर, बाबा म्हणाले. आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. बाबा गेल्यानंतर मी आत्याला माझ्या रूममध्ये आराम करते म्हणून सांगितलं आणि किनाऱ्यावर पोचले. तर पुरू माझीच वाट पाहत बसला होता. सॉरी, बाबा होते म्हणून उशीर झाला. तुला येऊन खूप वेळ झाला का? मी विचारलं. सकाळपासून इथेच आहे, पुरू दूर पाहत म्हणाला. आणि मला कसूनसं झालं. पुरू, मी त्याचा चेहरा उंजळीत घेतला आणि त्याच्या डोक्याला डोकं लावलं. मला माझा पहिला पुरू हवा आहे, प्लीज दुःख विसर आता, मी त्याला म्हणाले. निशी, मला उद्या जावं लागेल, पुरू म्हणाला. नाही पुरू, मी तुला अशा कंडिशनमध्ये नाही जाऊ देणार. जरा बघ स्वतःकडे, काय हालत करून घेतली आहेस तू स्वतःची? मी त्याला म्हणाले. निशी, पर्याय नाही ग, मला सुट्टी नाही. आणि तूच म्हणाली ना तुला पहिला पुरू हवा आहे म्हणून. मग तुझ्यासाठी मला काम तर करावं लागेल, तुझ्या योग्य व्हावंच लागेल मला, पुरू म्हणाला. तू माझ्या योग्यच आहेस, माझ्यासाठी बेस्ट आहेस, मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाले. उद्या मी पुरूला सोडायला जाणार आहे नेहमीसारखी. आता तो परत कधी येईल ह्या वाटेवर डोळे लावून बसणार आहे, त्याच्या आठवणींवर जगणार आहे. खूप त्रास होतो त्याला माझ्यापासून दूर जाताना बघून. डायरीवर सुकलेले अश्रूंचे डाग होते. शेखरने पुढचं पान उलटलं, पण ते कोरं होतं. एक एक करत सगळी पानं बघितली, ती कोरी होती. आता त्याचे डोळे भरले. काय झालं पुढे, कोण सांगणार मला? कुठे गेले ते दोघे? काय झालं त्यांचं? असहायपणे तो त्या डायरीकडे बघत होता. बरीच रात्र झाली तरी शेखर रूमच्या बाहेर आला नाही. तो प्रिन्सेसला गुड नाईट करायला आला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. अनू काळजी करत होती. अनूने शेखरच्या रूमचं डोअर ओपन केला. समोर शेखरला डोक्याला हात लावून बसलेला पाहून तिला काळजी वाटली. शेखर, काय झालं, असा का बसला आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? अनूने त्याच्या डोक्यावरचे हात काढत विचारलं. आणि तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेलं. त्याचे निळे डोळे अश्रूंनी तुडुंब भरले होते. शेखर, काय झालंय? तिने त्याला जवळ घेतलं. त्याला असं पाहून तिचं काळीज पिळवटून निघालं. मला कोण सांगणार ग, माझे आईवडील कुठे आहेत? कोण आहेत ते? काय झालं त्यांच्याबरोबर? शेखर बोलत होता. शेखर, नीट सांग काय झालं ते. आपण नक्की काहीतरी उपाय शोधू.
अनुशेखरला समजावत होती. अनु, ही डायरी अर्धवट आहे ग, पुढं काय झालं कुणाला विचारू. शेखर म्हणाला त्याने तिला सगळं सांगितलं. वाटलं होतं आता तरी माझा शोध संपला, पण पुन्हा जिथे होतो तिथेच पोहोचलो. काय झालं असेल माझ्या आईवडिलांचं, त्यांनी मला अनाथाश्रमात का सोडलं कोण सांगेल मला. शेखरच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. शेखर, तू एक व्यक्ती विसरत आहेस, अनु विचार करत म्हणाली. कोण? शेखर, त्या डायरीमध्ये एका बाईचा सुद्धा उल्लेख आहे. जर त्या भालचंद्र शिर्केंच्या बहीण आहेत तर त्यांच्याविषयी कुणाला तरी माहिती असेलच. बर्वे आजोबा, अजिंक्यची आई, कोणीतरी असेलच ना ज्यांना त्यांच्याविषयी काहीतरी माहिती असेल, अनु म्हणाली. आणि शेखरला एक आशेचा किरण दिसला. हो अनु, मी त्यांना विचारू शकतो, शेखर म्हणाला. आणि वेळसुद्धा न बघता त्याने बर्वे वकिलांना कॉल लावला. सॉरी आजोबा, मी तुम्हाला इतक्या रात्री कॉल केला, पण मला एक इन्फॉर्मेशन हवी आहे तुमच्याकडून, शेखर म्हणाला. बोल, काय माहिती पाहिजे? आजोबा, तुम्ही भालचंद्र शिर्केंच्या बहिणीला ओळखता का? यमुना त्यांचं नाव, शेखर म्हणाला. यमुना, यमुना, हो हो हो, अक्का, भालचंद्रची मोठी बहीण, गावी असते, बर्वे म्हणाले. पण त्या तर वाड्यामध्ये नव्हत्या, वाडा बरीच वर्ष बंद आहे, शेखर म्हणाला. मंडळी, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते, तुम्हाला आवडते की नाही, प्लीज कमेंट करून सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.